शत्रु देशातील सुरक्षा संदर्भातल्या हालचाली टिपण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर तसा नवा नाही, मात्र नगर जिल्ह्यातला एक जवान पाकिस्तानी महिला एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानं पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. कोण आहे हा जवान आणि कसा अडकला हनी ट्रॅपमध्ये तो जाणून घेऊयात या खास वृत्तांतातून. अहमदनगर जिल्ह्यातला BSF चा जवान पाकिस्तानी महिला एजंट्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानं खळबळ उडाली आहे. 2008 नाशिक इथं लष्करात भरती झालेला प्रकाश काळे हा 2019 पासून पंजाबमध्ये पाकिस्तानी सीमेवर तैनात आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रकाश पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात आला. त्या महिलेनं त्याला वेगवेगळी प्रलोभनं दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर प्रकाशनं BSF च्या काही जवानांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. त्या पाकिस्तानी महिला एजंटलाही ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आलं. कोणाच्या नियुक्त्या कुठे होत आहेत, काय हालचाली होणार आहेत, कोण कुठे गस्त घालणार आहे याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात येत होती. त्यामुळे ही सर्व माहिती पाकिस्तानी महिला एजंटला आयती मिळत होती. ऑगस्ट महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू होता. प्रकाशच्या आई वडिलांना मात्र याची काहीही कल्पना नाही. त्याचे काय घडले याच्यातली आम्हाला काही कल्पना काही नाही, पक्की नाही माहिती. असे बाकीचे लोक सांगतात, लांब असल्यामुळं आम्हाला जाता बी आहे ना. प्रकाश काळेचा हा कारनामा उघड झाल्यानंतर पंजाब पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेतलंय. त्याची सध्या चौकशी करण्यात येते. लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 अहमदनगर.